हॅलो, माझं नाव गौरी रमेश कुलकर्णी. मी रोज उपासना केंद्रातून माझा अनुभव सांगणार आहे. 2012 मी बापू परिवारात आले. बापूंच्या परिवारात आल्यावर माझ्या सर्व संकट कमी झाली एकदम. त्याच्यानंतर माझ्या मुलीच्या लग्नाचं हे सांगत आहे मी तुम्हाला. माझी मुलगी नर्सिंगचा कोर्स झाला तिचा, आणि ती कोकाट यांच्या घरी ह्याला गेली होती, सर्वेसाठी गेली होती. चिकन बुनियाचा सर्वे होता, तर त्यावेळेला ती गेली. तिथं बापूंचा फोटो तिने पहिल्यांदा बघितला. आणि त्याच्यानंतर एक महिना भरूजमधूनच चैतन्य देशपांडे यांचे स्थळ चालून आले. देवकर काका आणि काकू आहेत, ते स्थळ घेऊन आले आमच्याकडे की असं असं आपल्या केंद्रातलं स्थळ आहे, तर बघूया असं तसं. तोपर्यंत आम्ही बापूंच्या ह्याच्यात नव्हतो, आणि तिने फक्त फोटो बघितलेला होता. ते आले तेव्हा म्हणजे आम्हाला असं वाटलं की बापूच त्यांच्या ह्याच्यातून बोलतायत की असं असं स्थळ आले, आपण करूया असं तसं. इतकं आत्मीयते ते सांगत होते. मग बरं म्हटलं, पत्रिका घेतलं, सगळं झालं, लग्न झालं. त्याच्यानंतर मग ते देशपांडे यांच्या घरी गेल्यानंतर तिथे पण ते सगळे बापूंची उपासना करत होते. म्हणजे खूपच त्यांचं प्रेम आहे, आणि त्यांच्या ह्याच्यात राहिल्यावर भरपूर अनुभव आले. आणि अशा प्रकारे माझ्या मुलीला चांगले स्थळ मिळाले. आणि जय चैतन्य देशपांडे परत हे वकील होते, त्याच्यानंतर अभ्यास करून त्यांनी जजेली पदवी मिळवली. आणि त्याच्यानंतर आता त्यांचे कुटुंब व्यवस्थित आहे, आणि आम्ही पण खूप समाधानी आहे. म्हणजे मुलीला कसं हे करावं किंवा का कसं स्थळ मिळालं हे आपोआपच ते बापू हे करून घेतलं. हरिओम.